नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आजच्या लेक्चर मध्ये मी दिवसी मॅडम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये पुढील घटक पाहणार आहोत। यामध्ये आपण अगदी बेसिक पासून सुरुवात केली होतं, त्यामध्ये सुरुवातीला आपण इंग्रजी अक्षरमाला संख्यामाला टॉपिक बघितले, वयवारी बघितले, त्यानंतर आकृत्या मोजायच्या कशा हे आपण बघितले, आकृत्या दिल्यामधून त्रिकोण चौकोन आयत मोजणे चौरस मोजणे हा प्रकार आपण पाहिलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालम आपण सुरू केलं होतं, त्यामधील घड्याळ बघितलं, दिनदर्शिका बघितली। कालच्या तासिकेपर्यंत आपण देशावरती आधारित उदाहरणे बघत होतो। कालच्या तासिकेमध्ये काही आयोगाने विचारले मोठे मोठे प्रश्न आपण बघितले, सोप्या पद्धतीने सोडवायचे कसे, प्रश्न व्यवस्थित वाचून ते देखील आपण पाहिले। म्हणजे अशा प्रकारे दिशा हा टॉपिक जो होता त्याच्यावरचे सगळे प्रकार आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। चला मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पार्ट सुरू करतोय, तो आहे तर्क अनुमान। काय आहे तर्क आणि अनुमान? भाषा आहे आणि नाती, त्यानंतर बऱ्यापैकी सिलेबस आपल्या बुद्धिमत्तेचा कव्हर होतो, सर्वच टॉपिकवरचे व्हिडिओज आपले तयार होत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तर्क अनुमान मध्ये पण तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात। एक तर दिलेल्या माहितीची वेन आकृती काढणे, दुसरा म्हणजे वेन आकृतीवरून उत्तर देणे, एखादी वेन आकृती काढून दिली असेल तर त्या वेन आकृतीवरून उत्तर देणे, आणि तिसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काही वाक्य दिलेली असतात, वाक्यावरून आकृती तयार करायची, दिलेले काही निष्कर्ष राहतात, त्या निष्कर्षांमध्ये कुठलं अनुमान बरोबर आहे ते सांगायचं। उदाहरणार्थ सर्व प्राणी पक्षी आहेत, काही पक्षी प्राणी आहेत, तर तुम्हाला चार निष्कर्ष दिले जातील, दोन त्याच्यावरून निष्कर्ष कुठला बरोबर आहे, अ बरोबर, ब बरोबर, अ व दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, अशा प्रकारचे पण प्रश्न असतात। अगदी सोपा आहे तर्क आणि अनुमान, सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल। आता बघा, सुरुवातीला सांगितलं तर्क आणि अनुमान, म्हणजे आपण तिथं तर्क करायचंय बरोबर, आणि त्याच्यावरून आपण अनुमान काढायचंय, म्हणजे दिलेल्या निष्कर्षावरून आपण आपल्या मनाने अनुमान काढायचंय, पण ते ऍक्युरेट आलं पाहिजे। आता याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे वेन आकृत्यांचा। हा, पहिल्यांदा आपण काय शिकणार आहे, वेन आकृती। बघा याच्यामध्ये पहिला सुरुवात करतोय वेन आकृती। हा, दिलेल्या माहितीवरून आपल्याला वेन आकृत्या काढायच्या असतात। आता हे वेन आकृती म्हणजे काय बघा, याच्यामध्ये काय सांगितलं जातंय, दिलेली माहिती जी आहे त्यांनी जी काही माहिती शाब्दिक रूपात दिली ती आपल्याला आकृतीच्या रूपात प्रकट करायची असते। मग परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न नक्की कसा येतो, एक तर तुम्हाला एक शाब्दिक माहिती दिली जाईल आणि पर्यायामध्ये चार वेगळ्या वेगळ्या आकृत्या काढून दिल्या जातील, तर आपल्याला दिलेली शाब्दिक आकृती त्याच्याशी तंतोतंत जुळणारी वेन आकृती कोणती, म्हणजे कुठली वेन आकृती याच्यावरून काढता येईल, असे चार पर्याय असतात, आपण एक पर्यायातून आकृती निवडायची असते। अशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला येतात, किंवा एक आकृती दिली जाते, चार शाब्दिक वर्णन केलेली असतात, मग ती आकृती कुठल्या शाब्दिक वर्णनासाठी योग्य आहे असा एक पर्याय निवडा, असे पण प्रश्न येतात। प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये वेन आकृतीवरचा प्रश्न 100% असतोच। सुरुवात करताना आपण सोप्या सोप्या उदाहरणांपासून करतो नेहमीप्रमाणे, जेणेकरून तुम्हाला तर्क अनुमान टॉपिक सोपा वाटायला लागेल। त्यानंतर ज्यावेळेस आपण अवघड प्रकार सुरू करू, तुम्हाला त्याच्याबद्दल आवड निर्माण झालेली असेल आणि अवघड उदाहरणे सुद्धा सोपी होऊन जातात। चला मग, वेन आकृत्या म्हणजे दिलेली माहिती आकृतींच्या रूपात प्रकट करणे, याचा शोध वेन या शास्त्रज्ञांनी, वेन या गणितज्ञांनी लावला होता, मग त्यांच्या नावानुसार याला वेन आकृती असं म्हटलं गेलं। काय असते हे वेन आकृती ते आपण बघूया। चला, म्हणजे थोडक्यात दिलेल्या सूचनांचं पालन आहे याच्यामध्ये। बघा, पुढील उदाहरणांसाठी वेन आकृत्या काढा, हे कॉमन क्वेश्चन आपण लिहून ठेवूया। हा, पुढील परीक्षेत कसं येतं ते देखील सांगणारच आहे मी तुम्हाला। पुढील उदाहरणांसाठी आपण डायरेक्ट उदाहरणे घेणार आहोत ना, म्हणून पुढील उदाहरणांसाठी वेन आकृत्या काढा। परीक्षेत प्रश्न हे डायरेक्ट उदाहरण येईल, दिलेल्या उदाहरणासाठी पर्यायातील कोणती वेन आकृती आहे असा प्रश्न येतो। वेन आकृत्या काढा, बघूया काय आहेत वेन आकृत्या। चला, फारच सोपा आहे, क्रमाने एक एक आकृती बघत जायचंय। समजा आपल्याला दिलंय पहिलं उदाहरण गाय, म्हैस आणि शेळी। चला, तर्क अनुमान परत त्याच्यामधला पहिला प्रकार बघतोय, वेन आकृत्या काढा। पहिलं उदाहरण दिलंय गाय, म्हैस
आणि शेळी। आता हे जे तीन नाव दिले ही जी शाब्दिक माहिती दिली आहे याला आपल्याला आकृतीच्या रूपात स्पष्ट करायचे म्हणजे आकृती काढायची। पर्याय मध्ये असं उदाहरण आहे गाय म्हैस शेळी वेन आकृतीच्या सहाय्याने दर्शवा। चार पर्याय चार आकृती असतील मग आपल्याला योग्य ती आकृती निवडायची आहे। याचा अर्थ याचे चित्र असतील का? अजिबात नाही। काय आहे ते बघूया। गाय म्हैस आणि शेळी या तिन्ही शब्दांचा परस्परांशी काही संबंध आहे का? एक तर ते पाळीव प्राणी परंतु टोटली वैशिष्ट्य त्यांचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे। समजा पहिली आकृती काढली आपण ही गायसाठी आकृती काढतोय। ही काय गायसाठी आकृती काढली। गाय आणि म्हैस एकच आहे का? त्यांचे काही गुणधर्म आहेत का? बघा गाय आणि म्हैस एकच आहे का? नाही। तर म्हैस हा वेगळा प्राणी आहे, पाळीव जरी असला तरी सेपरेट आहे। गाय म्हैस हा शेळी हा पण पाळीव प्राणी पण टोटली यांच्यापासून वेगळा आहे म्हणून ही शेळी। गाय म्हैस आणि शेळी म्हणजे आपली आकृती म्हणजे तीन वेगळे वेगळे त्रिकोण तयार झाले। परीक्षेत तुम्हाला असेच तीन वेगळे वेगळे त्रिकोण काढून दाखवले जातील। बघा हे बघा ही समजा पहिला पर्याय, दुसरा पर्याय एकात एक वर्तुळ काढून दाखवले जातील, तिसरा पर्याय दाखवला जाईल अशी दोन वर्तुळ तीन वर्तुळ, त्यानंतर चौथा पर्याय दोन एकात एक आणि एक सेपरेट वर्तुळ अशी फक्त आकृत्या येतात। त्याच्यावरून आपल्याला योग्य ती आकृती ओळखायची। पर्याय क्रमांक एक मग हे कसं काढायचं ते आपण शिकणार आहे। आता प्रत्येक वेळी पर्याय नाही देणार आहे, समजण्यासाठी पहिल्या उदाहरणात दिला होता गाय म्हैस शेळी हे तिन्ही पण शब्द पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत म्हणून त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा सेपरेट तीन त्रिकोण काढले। भरपूर उदाहरणे आपण बघणार आहोत, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। हे पहिलं समजलं का? तीन वेगळे वेगळे काढले ते, वेन आकृती कशी काढायची ते। चला आता थोडं क्लिष्ट करत जाऊया। पाळीव प्राणी कुत्रा आणि बाघ, दुसरं उदाहरण घ्या। पाळीव प्राणी कुत्रा आणि बाघ। पाळीव प्राणी कुत्रा आणि बाघ अशी तीन नावं दिली, यांना आता आकृतीच्या रूपात आपल्याला प्रकट करायचे, आकृतीच्या रूपात दाखवायचं यांना तिन्हींना। चला पाळीव प्राणी आणि कुत्रा बघा। पाळीव प्राणी आहे त्याच्यामध्ये कुत्रा हा पाळीव प्राणी, वाघ आहे का पाळीव प्राणी? नाही। मग मोठं काय आहे? समजा पाळीव प्राणीसाठी एक मोठं वर्तुळ आपण काढून घेतलं, हे झाले पाळीव प्राणी। हे कशासाठी काढले? पाळीव प्राण्यांसाठी काढले। मग त्यापैकी कुत्रा हा एक पाळीव प्राणी, मग सगळ्या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा एक पाळीव प्राणी म्हणून आते वर्तुळ आपण काढूया। बघा आपण काय केलं, पहिल्यांदा मोठं वर्तुळ काढलं पाळीव प्राण्यांसाठी, त्याच्यात कुत्रा एक पाळीवच प्राणी म्हणून तो आतमध्ये काढला। वाघ आहे का? वाघ बसतोय का या दोघांच्या गटात? नाही बसत, म्हणून वाघ साठी सेपरेट काढा। हे काय वर्तुळ? वाघ। याच्यासाठी तिथं नावं द्यायची नसतात, फक्त आकृती ओळखायची आणि पर्याय लिहून टाकायचा। हा हे जे मोठं काढलं कशासाठी काढलं आपण? हे पाळीव प्राणी। हा कुत्रा हा एक पाळीव प्राणी म्हणजे पाळीव प्राण्यांच्या गटात येईल म्हणून कुत्र्यासाठी, हे कुत्रा जे नाव आहे त्याच्यासाठी एक छोटं वर्तुळ काढलं। हा कुत्रा कुत्र्यांचा गट आणि हा वाघ मात्र सेपरेट येणार कारण तो पाळीव प्राणी नाही आहे, यांच्या गटात तो बसणार नाही। समजतंय का सर्वांना? बघा बरं, घ्या बरं पुढचं उदाहरण मग। समजतंय का? काढून ठेवा आकृत्या। तिसरा घ्या भारत महाराष्ट्र आणि पुणे। भारत महाराष्ट्र आणि पुणे। भारत महाराष्ट्र आणि पुणे सांगितले। चला तर याच कसं काढायचं? भारत सगळ्यात मोठा आहे बरोबर का? भारत देश आपलं महाराष्ट्र राज्य आणि हे पुणे। बघा भारत मोठा आहे म्हणून भारतसाठी आपण सुरुवातीला एक मोठं वर्तुळ काढून घेऊ। हे कशासाठी काढलं? भारत, भारत आहे मोठा म्हणून भारतचं वर्तुळ मोठं काढून घेतलं। बरं महाराष्ट्र कुठे आहे? भारतात आहे की भारताबाहेर आहे? महाराष्ट्र हे भारतातले एक राज्य आहे म्हणून आपण काय करणार? आतमध्ये महाराष्ट्रासाठी एक वर्तुळ काढणार। हे काय झालं? महाराष्ट्र झालं, भारत नंतर महाराष्ट्र। हा आता राहिले काय? पुणे राहिले। भारतामध्ये महाराष्ट्र आहे म्हणून असं वर्तुळ आपण काढून घेतले। पुणे कुठे आहे? महाराष्ट्रात आहे, भारतात आहे पण महाराष्ट्रात नाही असं आहे का? नाही, पुणे महाराष्ट्रात पुणे आहे म्हणून आतल्या बाजूस पुणेसाठी वर्तुळ काढा। हे काय? पुणे। समजली का आकृती कशी येणार? मोठा वर्तुळ भारत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आत कोण आहे? पुणे। म्हणून एकात एक कशी तीन वर्तुळ आली। समजते का कसे वेगळे वेगळे उत्तर येत आहेत ते? चौथं घ्या तास
आणि सेकंड घ्या. खूप सोपे असतात हो, काही चौकट नाही, फक्त व्यवस्थित वाचायचं. सुरुवात आपण सोपीच केली मुद्दा म्हणून. चौथं घ्या, तास, मिनिट, सेकंड. यात पण कन्फ्यूज करणारे प्रश्न असतातच, पण अजिबात थांबून जायचं नाही, व्यवस्थित वाचायचं. कुठल्या दोन शब्दांचा परस्परांशी संबंध आहे, तिन्हींचा परस्परांशी संबंध आहे का तिन्ही वेगळे वेगळे घटक आहेत हे आपल्याला आधी बघणं गरजेचं आहे. जर परस्पर संबंध असतील तर वर्तुळ एकाएक येतील, जर एकमेकांपासून वेगळे असतील तर वर्तुळ लांब लांब येतील. अंशतः समान असतील, थोडंफार समान, तर एकाएक फक्त चिटकून जाईल वर्तुळ एकमेकांना. चला, तास, मिनिट आणि सेकंड. सगळ्यात मोठा कोण आहे? तास मोठा, बरोबर का? मग मोठं वर्तुळ तासासाठी काढूया. मिनिट कुठे आहे? तो तासामध्ये आहे का? तासामध्ये मिनिट आहे का? हो, म्हणून मिनिटांचा वर्तुळ आतमध्ये आला. हे काय आहे? तास आहे. तासामध्ये मिनिट असतात म्हणून हे मिनिट, आणि मिनिटांमध्ये कोण असते? सेकंड असतो, म्हणून मिनिटांच्या आत हे सेकंड. समजली का मेनाकृती? समजली का? याचा अर्थ काय आलं बघा, हे तास, आतमध्ये मिनिट आणि हे सेकंड. अशा पद्धतीने याची आकृती आलेली आहे. समजते का? परीक्षेत पर्याय दिले जातात असं लिहिलं जात नाही की हे तास आहेत, मिनिट आहेत, सेकंड आहेत. समजावं म्हणून हे साईडला आपण लिहितोय. डायरेक्ट डायग्राम असते, आपल्याला ओळखायचं असतं. कन्फ्यूज करायला तीन असे वर्तुळ वेगळे वेगळे येतील, त्यानंतर एकाधिक असे तीन वर्तुळ येतील. पर्याय सांगते आहे मी तुम्हाला, किंवा असे वर्तुळ येतील, तास, मिनिट, सेकंड असे वर्तुळ येतील, किंवा तिन्ही पण एकमेकांना चिटकून अशी वर्तुळं येतील. आपल्याला ओळखता आलं पाहिजे हे कुठलं आहे, कारण तास, तासाचाच एक भाग म्हणजे मिनिट आहे, मिनिटांचा भाग म्हणजे सेकंड आहे, म्हणून ते एकात एक आले. दिसताना नावं वेगळे म्हणून तीन वेगळे वर्तुळ काढायचे नाहीत आपल्याला. चला मग जायचं का पुढे? चला, ही झाली आपली सोपी सोपी उदाहरणे. चला आणखीन काही वेगळ्या आकृत्या कठीण येत आहेत का बघा. पुढचं उदाहरण दिले, मुंबई, सातारा आणि महाराष्ट्र. पाच नंबरच का? मुंबई, मुंबई, सातारा आणि महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, हे पहिल्यांदा शिकवण्याचं प्रयोजन नक्की काय? तर ज्यावेळेस तर्क अनुमानची काही उदाहरणे आपण पुढे सोडवणार आहे, जसं की सर्व प्राणी पक्षी आहेत, काही प्राणी कावळे आहेत, मग त्यावरून तुम्हाला काही निष्कर्ष दिले जातात. काही कावळे पक्षी आहेत, किंवा सर्व प्राणी पक्षी आहेत असं दिलं होतं. काही कावळे पक्षी आहेत सांगितलं, किंवा काही कावळे प्राणी आहेत, मग काही कावळे प्राणी आहेत, सर्व कावळे प्राणी, असे एक दोन पर्याय दिले जातात. त्यावेळेस आपल्याला त्याची उत्तरं सोडवता आली पाहिजे. तिथं थोडासा विचार आपल्याला करावा लागतो. त्यासाठी जर त्याची मेनाकृती काढायला जमलं आपल्याला, सर्व प्राणी, सर्वसाठी मोठा गोल, त्यातले काही म्हणजे अंशतः छोटासा भाग, एकही प्राणी पक्षी नाहीये म्हणजे दोन वेगळे वेगळे गोल, हे ज्याला जमलं त्यालाच तर्क अनुमानाची उदाहरणे सुटतात. म्हणून आपण हे सगळ्या ज्या मेनाकृती आहेत तो प्रकार पहिल्यांदा बघतोय. सोडवलं का? मुंबई, सातारा आणि महाराष्ट्र. मोठं कोण आहे? मुंबई, सातारा, महाराष्ट्र. मोठं कोण आहे? महाराष्ट्र मोठा आहे. चला, महाराष्ट्रासाठी वर्तुळ काढून घेतला. हे काय आहे? महाराष्ट्र. चला, महाराष्ट्रात काय आहे? मुंबई आणि सातारा महाराष्ट्रात आहेत का? हो, मुंबई ही महाराष्ट्रात आहे. बर, आतमध्ये मुंबई काढून घेतली. हे काय झालं? मुंबई. सातारा कुठे आहे? मुंबईमध्ये आहे का? सातारा आहे का मुंबईमध्ये? नाही, महाराष्ट्रात आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे म्हणून आतमध्ये काढून घेतलं. मुंबई आणि साताऱ्याचा काय समसंबंध आहे का? ते फक्त दोन्ही पण महाराष्ट्रात आहेत. सातारा पण महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत सातारा नाही, साताऱ्यात मुंबई नाही, म्हणजे हे दोन्ही पुन्हा सेपरेट आहेत. बरोबर का? हा झाला सातारा. म्हणजे आकृती कशी तयार झाली, समजतंय का? महाराष्ट्र आधी मोठा, महाराष्ट्रात इकडं मुंबई, इकडे सातारा, अंदाजे दोन वर्तुळ. समजतंय का? महाराष्ट्र, मुंबई, सातारा हे दोन घटक टोटली वेगळे वेगळे होते, पण या घटकाच्या आतमध्ये होते, म्हणून मोठा महाराष्ट्र, मुंबई आणि सातारा काढलं. समजलं का आकृती कशी आली ती? चला मग पुढची घ्या. आता तुम्ही काढायचं हा, स्वतः घ्या. महाराष्ट्र, गुजरात आणि भारत. काढाभर पटकन. किती वैसाव आहे का? महाराष्ट्र, गुजरात, भारत. महाराष्ट्र, गुजरात आणि
भारत। चला काढून घ्या बरं पडदिशी, येते का बघू मोठा कोण आहे त्यासाठी एक मोठा वर्तुळ आधी काढायचा। हाँ आता बऱ्याच जणांना वाटेल चौकोन त्रिकोण काढतो की चालणार नाही का, पण विद्यार्थी मित्रांनो इथं वेन आकृती काढायचा प्रश्न नाही आपल्याला। वेन आकृती पुढीलपैकी कोणती ते ओळखा असं आहे, हे दिले जाते महाराष्ट्र गुजरात भारत, चार वेन आकृत्या दिल्या जातात, त्यातली या शाब्दिक वर्णनाशी कोणती ऍडजस्ट होते, म्हणजे या शाब्दिक वर्णनाला आकृतीच्या रूपात कोणती आकृती करेक्ट दाखवते त्याला आपल्याला पर्याय मधून निवडायचे। तिथं वर्तुळच फक्त येतात, त्रिकोण चौकोन येत नाही, त्रिकोण चौकोनाचे जे भाग आहेत पुढच्या लेक्चरला आपण घेणार आहोत। चला महाराष्ट्र गुजरात आणि भारत मोठं कोण आहे काढलाच नाही तुम्ही सर्वांनी, चला भारत भारतासाठी एक मोठा वर्तुळ काढला। महाराष्ट्र कुठे आहे, भारतातले एक राज्य आहे, महाराष्ट्र हे भारतातले एक राज्य आहे। मग गुजरात कुठे आहे, महाराष्ट्रात आहे का नाही, भारतात आहे पण महाराष्ट्रात नाहीये, म्हणजे भारत मध्ये तर येणार आहे परंतु महाराष्ट्राच्या वर्तुळात येत नाही, म्हणून गुजरात साठी एक सेपरेट वर्तुळ काढा। हे काय आलं गुजरात, समजलं का, बघा हा भारत आहे, भारतामध्येच महाराष्ट्र आहे आणि भारतामध्येच गुजरात आहे, अशी आकृती तयार झाली। सोपं वाटतंय का बघा सर्वांना, जवळपास या आधीच्या अभ्यासक्रमात अशा प्रकारचा समावेश नसतो म्हणून थोडंशी कठीण प्रकार वाटतायत, हे हळूहळू समजून जातील, सराव फक्त भरपूर करायचा, भरपूर उदाहरणे घ्यायची, मनाने आकृती तयार करून बघायची। थोडासा कठीण घ्या, सातवा चालला का, शिक्षिका आई आणि स्त्रिया, शिक्षिका आई आणि स्त्रिया, तिन्ही शब्दांचा परस्परांशी काय संबंध आहे ते शोधायचंय। शिक्षिका म्हणजे एक स्त्री आहे बरोबर, आई म्हणजे पण स्त्री आहे, म्हणजे मोठा गट कुठला येतोय, स्त्रियांचा गट मोठा येतोय। पुन्हा एकदा सांगते, शिक्षिका म्हणजे स्त्री आहे, आई म्हणजे पण स्त्री आहे, म्हणजे स्त्रियांचा गट हा मोठा गट झाला। बघा हा जो वर्तुळ आपण काढला हे कोणासाठी काढलं, स्त्रियांसाठी, हे काय आहे स्त्रिया आहे। हे काय वर्तुळाचा शेप आहे, थोडाफार इकडे तिकडे झाला तर करा ऍडजस्ट। चला ही स्त्रिया, स्त्रियांचा गट मोठा झाला, एक शिक्षिका ही स्त्रीच आहे आणि एक आई ही पण स्त्रीच आहे म्हणून स्त्रिया काढल्या। आता बघा याच्यामध्ये शिक्षिका करू, काही स्त्रिया या शिक्षिका असतील, ओके शिक्षिका काढून घेतले, हे काय आहे शिक्षिकांचा गट आहे। सगळ्या स्त्रिया शिक्षिका असतात का, अजिबात नाहीये, सगळ्या स्त्रिया शिक्षिका आहेत का नाही, मग त्यातल्या काही स्त्रिया, बघा या सगळ्या स्त्रिया आहेत त्यातल्या एवढा जो वर्तुळ आहे एवढ्या सगळ्या कोण आहे शिक्षिका आहे। आता आई विचारले, सगळ्या स्त्रिया आई असतात का नाही, काही स्त्रिया त्यातल्या आई असतील काही आई नसतील, बघा मग सगळ्या स्त्रिया आई आहेत का नाही, मग काही स्त्रिया आई असतील पण आई असणारी स्त्री शिक्षिका असू शकते बरोबर का, किंवा जी शिक्षिका आहे ती आई असू शकते, म्हणून इथं काढताना वर्तुळ या दोन्हींना एकमेकांशी जोडायचं आणि हा जो वर्तुळ काढला तो आईसाठी। आता आकृती मी नीट समजावून सांगते, हे एकात एक का आले ते सांगते, ते पण पूर्णपणे न येता फक्त चिटकून आले, याचा अर्थ काय बघा, हे स्त्रिया आहे, स्त्रिया आहेत बरोबर का, त्यातल्या एवढ्या स्त्रिया या शिक्षिका आहेत, हा शिक्षिका आहेत, अजून एक दिलं होतं आई, मग बघा यातल्या शिक्षिका ज्या असतील आता एवढे शिक्षिका आहेत, म्हणजे सगळ्याच शिक्षिका आई असतील का नाही, काहीच शिक्षिका आई असतील, म्हणून याच्या मधून घालवलं आपण, म्हणजे इथं जो हा पोर्शन आलाय दोन्हीला कनेक्ट करून हा जो पोर्शन आलाय हा काय सांगते, तर एवढ्या शिक्षिका आई आहेत किंवा एवढ्या आई शिक्षिका आहेत, हे दोन्ही कॉमन, शिक्षक पण आहे आई पण आहे, पण एवढ्या शिक्षिका स्त्री आहेत पण आई नाहीये, एवढ्या ज्या स्त्रिया दिल्या त्या आई आहेत पण शिक्षिका नाहीयेत, समजलं का। बघा पुन्हा एकदा सांगते, हे स्त्रियांसाठी काढलेला वर्तुळ आपण, त्यातल्या काही स्त्रिया शिक्षिका आहेत हा आणि आई, आई एक कॉलम दिला, आई एक शब्द दिला वर्णन करून आकृती काढायला, मग त्यातल्या काही शिक्षिका ज्या आहेत त्या आई असू शकतात, म्हणून इथं आईसाठी अशा पद्धतीने वर्तुळ काढलेलं आहे। असे पण प्रश्न येतात विचार करायला लावणारे, अजून एक घ्या आठव घ्या, सगळे प्रकार घेऊया, टेन्शन घेऊ नका, फक्त वडील भाऊ आणि पुरुष
बघा बरं आता येते का तुम्हाला 8 नंबरचं वडील. वडील भाऊ आणि पुरुष. हा चला मोठं कोण आहे? सगळेच जण वडील असतील का? नाही, सगळेच पुरुष भाऊ असतील का? नाही. मग पुरुष हा कॉलम मोठा, बरोबर का? पुरुष हा कॉलम मोठा झाला म्हणजे पुरुषसाठी एक मोठा वर्तुळ काढलं. हे कोण आहे? सगळे पुरुष आहे. मग सगळेच पुरुष वडील आहेत का? हो आहेत का सगळे पुरुष वडील? नाही, त्यातले काहीच पुरुष वडील असू शकतात. हे वडील झाले. काही पुरुष कोण आहेत? वडील आहेत. काही पुरुष वडील आहेत. हा आणि भाऊ म्हणले भाऊ. मग काही पुरुष भाऊ असतील, बरोबर. सगळेच पुरुष भाऊ आहेत का? नाही, त्यातले काही पुरुष भाऊ असतील, पण ते भाऊ असणारे पुरुष वडील देखील असू शकतात कुणाचे तरी, म्हणजे हे दोन्ही एकत्र येणार. हे कोण आहे? भाऊ आहेत. आता एक मिनिट लक्ष द्या. सगळेच वडील भाऊ असतील का? नाही असू शकत. सगळेच भाऊ वडील असतील का? नाही. मग काही वडील भाऊ असू शकतात, काही भाऊ वडील वडील असू शकतात. म्हणून पुरुषचा मोठा कॉलम त्यात एवढा भाग आहे तो वडिलांसाठी आणि हे भाऊ आहेत. मग हे दोन्ही एकमेकात चिकटवले कशासाठी? तर काही वडील भाऊ असतील, काही भाऊ वडील असतील. समजलंय का? अवघड प्रकार सुरू आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला आता अवघडातून बाहेर पडूया. एक सोपं दिलं, तुम्ही काढायचा पटकन. कोबी मेथी आणि भाजी फार सोपं घेतलं. कोबी मेथी आणि भाजी. आधी मोठा गट ओळखून घ्यायचा. याच्यामध्ये मोठा कोण आहे? हा कोबी. कोबी ही काय आहे? तर कोबी ही एक भाजी आहे, बरोबर का? मेथी पण भाजी आहे. म्हणजे मोठा गट कोण आला? भाजीचा गट मोठा गट आला. हा कोणाचा गट झाला? भाजी. हा भाजीमध्ये कोबी पण एक भाजी आहे. भाजीच्या आतमध्ये कोबी ही एक भाजी आहे. कोबी घेऊन घ्या. कोबी आणि मेथी समान आहे का? कोबी मध्येच मेथी असते का? नाही, कोबी आणि मेथी पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या दोन भाज्या आहेत. मग इकडे घ्या मेथी, सेपरेट बोल. समजलं का? असं पण होऊ शकतं. बघा ही भाजी आहे कॉमन. आतमध्ये कोबी मेथी, कोबी ही भाजी, मेथी ही भाजी आहे. पण कोबी मेथी सेम आहेत का? त्यांचं कुठलं साम्य आहे का? नाही. संपलं. अशा पद्धतीने काढावं लागते. अजून एक घ्या. फळे आंबा वाटाणा. फळे आंबा आणि वाटाणा. 10 नंबरचं सुरू झालं का? फळे आंबा आणि वाटाणा. हा चला, फळे आंबा आणि वाटाणा काढताय का पटापट? चला, फळे सांगितले. आंबा ही काय आहे? एक फळ आहे. वाटाणा आहे का फळ? नाही, ते फळ नाहीये. मग पहिल्याचा फळे मोठे आहेत ना, मग फळांचा एक गोल काढून. हे काय झाले आपले? फळे. फळांमध्ये आंबा हे फळ आहे. इथं आतमध्ये आंब्यासाठी एक आकृती काढून घेतली. आंबा हे एक फळ आहे. पण वाटाण्याचं काय? आंब्यामध्ये वाटाणा असतो का? नाही. फळांमध्ये वाटाणा येतो का? नाही. हे दोन वेगळे आणि हा टोटली वेगळा आहे. म्हणजे हा एकटा बाहेर काढायचा. हे काय झालं? वाटाणा. आकृती कशी तयार झाली समजली का? बघा ही फळे, फळांमध्ये आंबा हे एक फळ, वाटाणा पूर्ण वेगळा आहे. म्हणून तो वर्तुळ बाजूला काढला. समजतोय का? म्हणजे अशा पद्धतीच्या सुद्धा आकृती येऊ शकतात. चला अजून थोडस आवड घ्या. अभिनेता, गायक आणि लेखक. आता हे जरा कठीण आहे, हा समजून घ्यायचं शांतपणे. परत आकृती काढायची. अजून भरपूर उदाहरणे आपण बघणार आहे. किती वाजता चालू झाले? 11 आहे का? बर. अभिनेता, गायक आणि लेखक. चला, अभिनेता सांगितलंय. अभिनेता माहिती आहे, अभिनय करणारा अभिनेता, बरोबर का? गाणे गाणारा गायक आणि लेखन करणारा तो लेखक. आता या तिघांशी संबंधित आकृती काढायची. सगळेच अभिनेता गायक असतील का? नाही.
सगळेच गायक लेखक असतील का? अजिबात नाही. तिन्ही एकमेकांपेक्षा वेगळे आहेत का? समजा अभिनेता आहे, त्याला गाणं गायला येतच नसतं का? काही अभिनेते गायक असू शकतात, बरोबर का? बघ आपण एक अभिनेतासाठी आकृती काढून घेऊ. हे कोण आहेत? अभिनेता आहेत. कोण आहेत हे? अभिनेता नट आहेत, अभिनय करतात, बरोबर. मग सगळेच अभिनेते गायक आहेत का? नाही, पण काही अभिनेते गायक आहेत, अभिनय पण करतात आणि गाणं पण गातात. मग काही अभिनेते म्हणजे काही म्हणजे एकात एक दोन वर्तुळ आले का? हे येऊन इथं जे जो भाग दाखवला इथून ते इथंपर्यंतचा, याच्यात अभिनेता पण आहे, गायक पण आहे. त्याला अभिनय पण करायला येतो, गाणं पण गायला येतं. मग हे आहेत ते गायक. आता पुन्हा एकदा समजावून सांगते. अभिनेतांचा वर्तुळ घडला, सगळे अभिनेता गायक आहेत का? नाही, पण काही अभिनेते गायक असू शकतात, म्हणून हा पोर्शन कॉमन काढला आपण. काही अभिनेते गायक आहेत. सगळेच गायक अभिनेते आहेत का? नाही. बघा, म्हणून वर्तुळाला वर्तुळ चिकून वर्तुळ काढला. हा जो मधला पोर्शन दाखवलाय तो काय अभिनेता आणि गायक साठी कॉमन आहे, म्हणजे यातले काही अभिनेते गाणं सुद्धा गातात. आता बघा, लेखक सांगितले, सगळेच अभिनेते लेखक असतात का? नाही. सगळेच गायक लेखक असतात का? नाही, पण काही अभिनेते लेखक असू शकतात आणि काही गायक लेखक असू शकतात. म्हणजे बघा, काही गायक पण लेखक असू शकतात आणि काही अभिनेते सुद्धा लेखक असू शकतात. मग यांच्यासाठी काय करणार आपण? अजून एक खाली वर्तुळ काढणार. बघा आता हे असं का काढलं खालच्या बाजूला, बाजूला सेपरेट का काढलं नाही? हे कोणाचं आलं? लेखकचं. आता नीट लक्ष द्या, समजावून देते. काही अभिनेते गायक आहेत तर काही अभिनेते लेखक आहेत, दोन्ही पण आहेत. अभिनेता हा त्यातले काही, सर्व नाही म्हणत. काही अभिनेते गाणं पण गाऊ शकतात आणि काही लिहू शकतात, म्हणून एकात एक वर्तुळ आलं. मग गायकांचं काय बघा? हा, काही गायक अभिनय करू शकतात, लेखन पण करू शकतात. काही म्हटले म्हणून एकमेकांना, बघ आता हा अभिनेता आहे, ह्यातले काही अभिनेते गायक आहेत, काही म्हटले म्हणून चिटकून थोडासा भाग, आणि काही अभिनेते लेखक पण आहेत, म्हणून खाली एक वर्तुळ. म्हणजे गायक आहेत त्यातले काही अभिनय करतात, काही लेखन करतात. जे लेखक आहेत ते स्वतः अभिनय पण करतात आणि गाणं पण गातात, असे पण काही असू शकतात, पण पूर्णपणे नाही. सर्व म्हटलं की तीन वर्तुळ एकात एक येतील, परंतु आता आहेत का एकात एक वर्तुळ? नाही आहेत. चला आता अजून थोडं वेगळं घेऊया का? समजलं का हे? थोडं क्लिष्ट होतं, समजून घ्या. विचार करता आला पाहिजे. टॉपिकचं नावच आहे तर्क, तर्क आणि मग अनुमान. चला बारावं घ्या, पुरुष कलाकार आणि मूर्ती. बारावं पुरुष कलाकार मूर्ती. पुरुष कलाकार आणि मूर्ती. मोठं काय आहे? पुरुष. पुरुषासाठी मी एक वर्तुळ काढून घेते. हे कोण आहे? पुरुष. काही पुरुष कोण असू शकतात? तो कलाकार असू शकतात. सगळे पुरुष कलाकार असतात का? नाही. मग त्यातले काहीच पुरुष कलाकार असू शकतात. मग यातले काही पुरुष जे आहेत, काही म्हटले की अशी आकृती येणार. काही पुरुष कोण आहेत? कलाकार आहेत. काही पुरुष कोण आहेत? कलाकार आहेत. मग मूर्ती ही त्यांची कला असू शकते, किंवा कलाकार म्हणजे काय? कोणतीही कला करू शकतात, चित्र काढू शकतात, मूर्त्या बनवू शकतात, वेगळ्या वेगळ्या कला असेल. मग मूर्ती हा भाग मात्र यांच्यापासून टोटली कसा आहे? वेगळा आहे ना, म्हणून मूर्ती बाहेरच्या बाजूस वर्तुळ काढला. बघा पुन्हा एकदा सांगते, हे काही पुरुष, त्यातले पुरुष कलाकार. मग पुरुष आहे पण कलाकार असू शकतो, म्हणून अशी आकृती आणि मूर्ती हा घटक टोटली वेगळा आहे, म्हणून ती आकृती थोडीशी बाहेर गेली. समजतंय का सर्वांना? चला अजून एक थोडासा अवघड घटक घेऊया. तत्पूर्वी सोपा एक सांगते, 13वं उदाहरण घ्या. प्राणी सिंह आणि मांसाहारी प्राणी. किती मग 13वं उदाहरण चाललं का? सोपं घेतलं, परत एक अवघड घेते. प्राणी सिंह आणि मांसाहारी प्राणी. प्राणी सिंह आणि मांसाहारी प्राणी. चला काढाय का आकृती? मोठा घटक कुठला आहे बघायचा याच्यातून, परत लहान घटक वेगळा असेल तर त्याला सेपरेटच बाहेर काढा. कळली का आकृती? मोठा कुठला गट आहे? प्राण्यांचा गट आहे.
मग त्यात शाकाहारी मांसाहारी वेगवेगळे प्राणी बरोबर का, मग प्राण्यांसाठी एक वर्तुळ काढूया। हे काय दाखवले प्राणी, याच्यामध्ये सिंह असेल का आधी मांसाहारी प्राणी असतील, आधी मांसाहारी प्राणी हा गट मोठा बरोबर का, म्हणून या प्राण्यांच्या गटाच्या आतमध्ये एक वर्तुळ काढू। हे कोण आहे, मांसाहारी प्राणी, हे मांसाहारी प्राणी। सिंह काय आहे, मांसाहारी मध्ये येतोय का बाहेर, शाकाहारी मध्ये येतोय, मांसाहारी मध्ये येतो, म्हणून मांसाहारीच्या आतमध्ये पुन्हा कोण आहे, सिंह। समजले का आकृती, एका ते तीन वर्तुळ प्राणी, त्याच्यात मांसाहारी, त्याच्या आतमध्ये सिंह, सिंह हा मांसाहारी प्राणी। जर शाकाहारीचं नाव दिलं असतं तर बाजूस वर्तुळ छोटासा काढावा लागला असता। समजलं का, हे काढलं होतं का कुणी अगोदर, काढत चला, सराव करा, जमतंय, सोपं असेल। घ्या 14 वगैरे, थोडं अवघड संख्या का। पुरुष, वडील आणि शिक्षक, जसं स्त्री यांचं आलं होतं ना मगाच, तसं सेम आलं बघा। पुरुष, पुरुष, वडील आणि शिक्षक, पुरुष, वडील आणि शिक्षक। चला, मोठं कोण येते याच्यातला मोठा गट कोणाचा येतोय, पुरुष हा जमाव किंवा समूह मोठा आहे ना, म्हणजे सगळेच असणारे पुरुष वडील असतील का, नाही, त्यातले काहीच पुरुष वडील आहेत, सगळे पुरुष शिक्षकच असतात का, नसतात। मग बघा आता मोठा गट कोणाचा, पुरुषांचा, मग इथं पुरुषासाठी मोठा वर्तुळ काढूया आपण। हे कोण आहेत, सगळे पुरुष आहेत, पुरुषांचा गट झाला हा, पुरुषांचा गट झाला। यातले काही पुरुष वडील असतील बरोबर आहे का, यातले काही पुरुष वडील असतील। चला समजा हे सगळे पुरुष आहेत, त्यातले एवढे जे पुरुष आहेत ते वडील आहेत, सगळे पुरुष वडील असतील का, नाही, हे एवढा भाग आहे तो वडिलांसाठी। चला पुरुष झाले, वडील झाले, आता शिक्षक, शिक्षक म्हटल्यानंतर पुरुष आहे, पण सगळे पुरुष म्हणून मोठा जो वर्तुळ काढलाय तेवढे सगळे पुरुष शिक्षक असतील का, नाही, मग सगळे वडील शिक्षक असतील का, नाही, वडील आहे पण शिक्षक नसतील, वेगळा काहीतरी बिझनेस करत असतील बरोबर का, म्हणजे सगळे पुरुष शिक्षक नाहीये, सगळे वडील शिक्षक नाहीये, पण काही असू शकतात, काही पुरुष शिक्षक असू शकतात, काही शिक्षक वडील पण असू शकतात, मग यातला काही भाग आलाय म्हणून शिक्षकांसाठी असा वर्तुळ काढावा लागेल। असं का काढले बघा, समजावून सांगते लगेच, हे कोण आहे, शिक्षक आहे। पुन्हा एकदा सांगते, हा जो मोठा वर्तुळ आहे तो पुरुष, हा यातले काही पुरुष हे शिक्षक आहेत, बघा एवढा जो भाग दाखवला, हे पुरुष पण आहेत आणि शिक्षक पण आहेत, आहे का, कॉमन आलं का त्यांच्यामध्ये। मग या पुरुषांमध्ये काही पुरुष वडील आहेत म्हणून वडिलांसाठी हा एक वर्तुळ काढला, पण काही वडील शिक्षक असू शकतात, असू शकतात की नाही, म्हणून काही वडील हे जे दाखवलेत ना इथं, बघा बघा इथं जे आकृती दाखवली, इथं जे काढून दाखवले हे काय आहे, काही वडील आहेत ते शिक्षक पण आहेत आणि पुरुष पण आहेत। इथं बघा आता दुसरं जे दाखवले इथून काढलेलं, हे पुरुष आहेत आणि शिक्षक पण आहेत, पुरुष पण आहेत आणि शिक्षक आहेत, हे पुरुष शिक्षक आहेत पण वडील नाहीये, म्हणून हा डॉटेड काढलेला जो भाग आहे तो शिक्षक आहेत पण पुरुष आहेत, खरं वडील नाहीये। आणि काही असे आहेत की ते शिक्षक आहेत, सगळे पुरुष शिक्षक आहेत का, नाहीये। समजतंय का सर्वांना, हे आकृती कशी काढली आहे ते, समजलं का, ओके, बघा किती सोपं होतं, बघा हळूहळू जमतं, फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। आकृत्या तुम्हाला चार दिलेल्या असतात, बाकीच्या पण आकृत्या असतात, आपण नक्की फसू शकतो यामध्ये, न फसता अगदी व्यवस्थित उत्तर आपल्याला सोडवायचं असते। चला आता अजून एक जरा वेगळी आकृती, किती वर 15 वा सुरू झाला का, सामान, रेल्वे आणि जहाज, सामान, रेल्वे आणि जहाज, ही माहिती दिली आहे, याची आकृती पर्यायातून ओळखायची असते। रेल्वे आणि जहाज हे काय आहे तो, तर ती दोन वाहतुकीची साधन आहे बरोबर का, रेल्वे आणि जहाज हे काय आहे तर वाहतुकीची साधनं दिली, बर, पण टोटली वेगळी वेगळी बरोबर का, ही पाण्यातून प्रवास करते की जमिनीवरून। रेल्वे हा वर्तुळ रेल्वेसाठी, जरी वाहतुकीची साधने असली तरी रेल्वे आणि जहाज यांच्यात खूप फरक आहे, रेल्वे इकडं काय आहे, जहाज आहेत,
दोन वेगळे वेगळे वर्तुळ झाली, रेल्वे आणि जहाज. समजलं का? हे रेल्वेसाठी झालं, हे जहाज साठी. आता त्याच्यामध्ये सामान हा एक वर्तुळ आला, बरोबर. सामान यांच्यापेक्षा टोटली वेगळे का? रेल्वेने पण आपण सामान घेऊन जाणार आहे, बरोबर आहे का? पण जहाजेने पण सामान घेऊन जाऊ शकतो. म्हणजे सामान हा दोन्ही मध्ये कॉमन घटक आहे. आहे का कॉमन घटक? रेल्वे आणि जहाज दोन्ही मध्ये हा सामान नावाचा कॉमन घटक आहे. मग इथं सामान घेऊया असं का केलं? दोन्ही मध्ये का काढलं? रेल्वे आणि जहाज दोन वेगळे वेगळे वाहतुकीची साधने. आपण रेल्वेने पण काही सामान घेऊ शकतो, जहाजेने पण येऊ शकतो. मग मध्ये काय रिकामं राहिलं? तर वेगळ्या वाहनांनी सुद्धा नेऊ शकतो आपण. म्हणून रेल्वे आणि जहाजची दोन वर्तुळ, रेल्वेतून पण सामान घेऊन जाता येतं आणि जहाजेतून पण. म्हणून ते मध्यभागी एक वर्तुळ काढलेलं आहे. समजलंय का सर्वांना? चला आता अजून एक सेम असंच उदाहरण घ्या. सैनिक, डॉक्टर आणि अभियंता. चला, काय सांगितले की तो आहे? सोळावं उदाहरण आहे का? सोळावं उदाहरण आहे का? सैनिक, डॉक्टर आणि अभियंता. सैनिक, डॉक्टर आणि अभियंता. आता बघा, तीन वेगळे वेगळे व्यवसाय आहेत. एक सैनिक आहे, एक डॉक्टर आहे आणि एक अभियंता आहे. आता याच्यातलं बघा, पहिल्या तर आपण सैनिकसाठी वर्तुळ काढून घेऊ. हे कोण आहेत? सगळे सैन्य आहे किंवा सैनिक आहे, बरोबर का? हे सगळे सैनिक आहे. बघा, एक डॉक्टर अभियंता असू शकतो का? नाही. दोन वेगळे वेगळे प्रोफेशन आहेत, वेगवेगळे व्यवसाय आहेत, पण एक सैनिक डॉक्टर असू शकतो की नाही? सैन्यामध्ये भरती झालाय पण कुठल्या पोस्ट वरती? डॉक्टर म्हणून. सैन्यामध्ये भरती झालाय पण अभियंता म्हणून, एक इंजिनियर म्हणून भरती झालाय, असं होऊ शकतं? म्हणजे एक त्यातले हे जे सैनिक आहेत यातले काही सैनिक डॉक्टर असू शकतात. हे काही सैनिक डॉक्टरांचा गट. बघा की हे जे आहेत ना, हे काही सैनिक जे आहेत ना ते डॉक्टर आहेत. कळतंय का? बघा, सगळे सैनिक नाही म्हणा, काही सैनिक डॉक्टर आहेत. सगळेच डॉक्टर पण सैनिक नाही आहेत. मग यातले काही सैनिक अभियंता असू शकतात. अभियंता इंजिनियर असल्यामुळेच सैन्यात भरती झाले असू शकतात. तर सगळे सीमेवरती लढायला जातात असं आहे का? नाही. तर काही सैनिक अभियंता असू शकतात. म्हणजे इतके जे सैनिक आहेत ना, हे अभियंता आहेत, इंजिनियर आहेत. समजला का? पण डॉक्टर हा इंजिनियर असू शकत नाही, इंजिनियर हा डॉक्टर होऊ शकत नाही. म्हणून अशी आकृती आली. ही सैनिक मध्यभागी काढली, काही सैनिक डॉक्टर आहेत आणि काही सैनिक जे आहेत ते अभियंता आहेत. म्हणून अशा पद्धतीनं काढलेलं आहे. समजतंय का? पुढचं घ्या. आता तुम्हाला फास्ट आलं पाहिजे. सतरा बघा, सतरा बघा फास्ट. तुम्ही काढायची आकृती बघू, कोणाकोणाला विचार करता येते. प्रवासी, बस आणि रेल्वे. सतरावं उदाहरण प्रवासी आहेत. स्त्री आहेत का पुरुष आहे नाही सांगितलं. प्रवासी, त्यानंतर बस आणि रेल्वे. या अगोदर सेम असंच रेल्वेचं जहाजाचं उदाहरण आलं होतं. हीच उदाहरणे पुन्हा पुन्हा रिपीट येतात. याच्यामध्ये वेगळं असं काहीच नसतं. सगळा भाग हा सोपा आहे आपल्याला. काढताय का आकृती? काढा फटाफट. झाली? येते का बघा. प्रवासी, बस आणि रेल्वे. बस आणि रेल्वे दोन वाहतुकीची साधन आहेत, बरोबर का? ओके, हा वाहतुकीची साधन आहेत ती, बस आणि रेल्वे. चला, हे बस साठी वर्तुळ काढलं. चला, हे कोणासाठी काढूया? आता रेल्वेसाठी. बस आणि रेल्वे ही दोन वेगळी वेगळी वाहतुकीची साधन आहेत, पण हे कोण आहेत? प्रवासी. प्रवासी हे बसनं प्रवास करणारे लोक असतील तर आपण त्यांना प्रवासीच म्हणतो. जर का ते रेल्वेने प्रवास करत असतील तरी पण आपण त्यांना प्रवासीच म्हणतो. म्हणजे प्रवासी हे रेल्वेमध्ये पण असतात आणि बसमध्ये पण असतात. मग याच पद्धतीने जसं रेल्वेमधून पण सामान नेलं आणि जहाजेतून पण नेलं, त्याच पद्धतीने हे प्रवासी झाले. हे कोण झाले? मधले प्रवासी. मग हे जे प्रवासी आहेत त्यातले काही प्रवासी बसमध्ये असू शकतात, काही प्रवासी रेल्वेतून प्रवास करू शकतात किंवा काही इतर माध्यमातून देखील. समजलं का ही आकृती? समजतीये का? घ्या बरं मग अजून एक आकृती.
18 नंबर घ्या। खेळाडू विद्यार्थी आणि वादक राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 ला आले आहे। खेळाडू विद्यार्थी आणि वादक या माहितीवरून वेन पुढील पर्यायातून वेन आकृती ओळखा असा प्रश्न येतोय। चार पर्याय चार आकृत्या दाखवल्या जातात त्यातून एक ओळखायची। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 ला हे आलेलं होतं कुठलं खेळाडू विद्यार्थी आणि वादक। चला सोडवायला येईल का। तसं तर फारच सोपं आहे हे। खेळाडू विद्यार्थी आणि वादक यातला मोठा गट समजा विद्यार्थ्यांचा काढून घ्या। विद्यार्थी हे झाले विद्यार्थी। मला सांगा सगळेच विद्यार्थी खेळाडू असतात का बर सगळेच खेळाडू विद्यार्थी असतील का नाही। इंटरनॅशनल लेवलला काही खेळाडू खेळत असतात तर ते आता सध्या विद्यार्थी दशेत असतात का नाही। मग सगळेच विद्यार्थी खेळाडू नाहीये सगळेच खेळाडू विद्यार्थी नाहीये पण शाळेमध्ये बघा जे विद्यार्थी आहेत त्यांना कोणता ना कोणता खेळ येत असतो ते खेळाडू देखील असतात म्हणून काही विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणून इथे खेळाडू काढले। काही विद्यार्थी कोण आहेत खेळाडू आहेत। सगळे खेळाडू विद्यार्थी नाहीये काही विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणजे हा जो भाग आहे मधला हे विद्यार्थी पण आहेत आणि खेळाडू पण आहेत है ना कॉमन झालं। बघा हे विद्यार्थी त्यातले काही विद्यार्थी खेळाडू आहेत। आता वादक म्हणले सगळेच खेळाडू वादक असतील का नाही। हे खेळाडू आहेत आणि दुसरे आहेत ते वादक दिलेत बरोबर। सगळेच खेळाडू वादक आहेत का नाही पण विद्यार्थी असतील ना विद्यार्थी वादक असू शकतात। काही विद्यार्थी कोण आहेत वादक आहेत। राज्यसेवेला प्रश्न विचारला गेला होता आणि त्याची आकृती अशा प्रकारे पर्याय दिलेली होती। अशा प्रकारची आकृती आपल्याला काढायची आहे समजलंय का। चला मग जायचं का पुढच्या प्रश्नाकडे। विषम संख्या मूळ संख्या आणि नैसर्गिक संख्या कितव आहे विसावं चाललंय का बघा। विषम संख्या मूळ संख्या आणि नैसर्गिक संख्या। चला हे संख्याचे प्रकार आपल्याला माहिती आहेत। संख्यांचा मोठा गट कोणता हो नैसर्गिक संख्या। एक पासून सुरू होत आहेत ते अनंतापर्यंत आहेत नैसर्गिक संख्या बरोबर का। चला मग नैसर्गिक संख्यांचा मोठा गट काढून घेऊ। हे काय दिलेत आपल्या नैसर्गिक संख्या। एक पासून अनंतापर्यंत सगळ्याच नैसर्गिक संख्या परंतु याच्यामध्ये एकाएक विषम संख्या येत आहेत। नैसर्गिक संख्यांमध्ये एक पासून सगळ्या विषम नैसर्गिक संख्या पण विषम संख्या 1, 3, 5, 7, 8, 9, 11 अशा पद्धतीने। चला मग नैसर्गिक संख्यांमध्येच कोण आहेत तर विषम संख्येत। नैसर्गिक संख्यांमधल्या काही संख्या या विषम संख्येत। फरक माहिती आहे आपल्याला ज्याला दोनने भाग जात नाही त्या विषम संख्या बरोबर का। या विषम संख्येत नैसर्गिक संख्येतल्या काही संख्या या विषम आहेत उरलेल्या सम असतील। अजून मूळ संख्या हा प्रकार विचारलाय मग नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्या पण आहेत 2, 3, 5, 7, 11, 13 आहे पण सगळ्याच विषम आहेत का त्या नाही। सगळ्या विषम संख्या मूळ संख्या आहेत का नाही तर यातल्या काही विषम संख्या या मूळ संख्या आहेत। मूळ संख्या पण या दोन्ही पण नैसर्गिक संख्यांचाच घटक आहे। मोठ्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यामध्येच आता या बघा नैसर्गिक संख्या मोठ्या याचेच परत उपप्रकार आहेत। नैसर्गिक संख्यांमध्ये यातल्या काही संख्या मूळ संख्या आहेत तर काही संख्या विषम संख्या आहेत। यातल्या काही विषम संख्या या मूळ संख्या असू शकतात सगळ्या नाही म्हणत दोन ही सममूळ संख्या आहे। मग काही विषम संख्या मूळ आहेत 9 ही विषम आहे पण ती मूळ मध्ये येत नाही ना काही आहेत म्हणून आहे अशा प्रकारची आकृती काढलेली आहे। चला मग काही आकृत्या तुम्ही काढणार का द्यायच्या का घ्या बरं मग। हा आता आकृती तुम्ही काढायची पहिली तुम्हाला काढायला आकृती घ्या वही वही पेन आणि पुस्तक। वही पेन पुस्तक
दूसरी घ्या ताट वाटी आणि ग्लास। तिसरी आकृती घ्या चहा पेय आणि कॉफी। चौथे घ्या फुले फुले पेरू आणि गुलाब। पाचवी आकृती घ्या सुशिक्षित व्यक्ती सुशिक्षित व्यक्ती शासकीय कर्मचारी आणि कारकुन कारकुन क्लर्क शासकीय कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी आणि कारकुन। पुढे घ्या सहा नंबरचं भारत गुजरात आणि आशिया। पुढचं घ्या आणखी विधिमंडळ परस्परांशी असणारा संबंध माहीत असणं खूप गरजेचं आहे। विधानसभा आणि आमदार विधानसभा आणि आमदार। तोंडी घ्या दिसत नसेल तर सांगते विधिमंडळ विधानसभा आणि आमदार। हे सोपं आहे म्हणून तुम्हाला सोडवायला इतकी उदाहरणे देतोय आपण। विधिमंडळ विधानसभा आणि आमदार येतलं गाव तालुका जिल्हा गाव तालुका जिल्हा। आणखीन एक दोन घ्या म्हणजे सोडवायला येतील भरपूर उदाहरणे। गाव तालुका जिल्हा घेतलं का। पुढचं उदाहरण घ्या पुस्तक गणित पुस्तक गणित आणि पेन। हा कशामध्ये काय आहे ते फक्त आपल्याला लिहायचं बघा। पुरुष स्त्री पुरुष स्त्री आणि डॉक्टर पुरुष स्त्री आणि डॉक्टर। ओके मेन आकृत्या काढण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न आपण दिलेले विद्यार्थी मित्रांना हे फारच सोपं आहे। दिलेल्या प्रश्नांच्या मेन आकृत्या जरूर काढा आणि उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करा। अशी अपेक्षा करते की नक्कीच तुम्हाला सगळ्या वेन आकृत्या सोप्या पद्धतीने येतील। अशा पद्धतीनं आपल्या वेन आकृत्यांचा टॉपिक जो आहे म्हणजे तर्कानुवाद मधला एक उपघटक होता वेन आकृत्या तो संपलाय। उद्या वेन आकृती दिल्यानंतर कशी उत्तरं द्यायची किंवा वाक्य दिल्यानंतर तर्क काढून अनुमान कसं काढायचं विधाने दिली जातात ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया। आजचा लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून आमचाही उत्साह वाढेल। त्याच पद्धतीनं पुढचं सुद्धा लेक्चर कंटिन्यू अटेंड करा जेणेकरून अजून असेच यातले जे उपप्रकार आहेत ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं शिकायला मिळतील सराव देखील होऊन जाईल। तुम्हा सर्वांना भरपूर मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यासासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।